खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांचे प्रेरक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे आपण बघतो. सशस्त्र क्रांतीची संकल्पना सावरकरांनी मांडली आणि केवळ मांडली नाही तर या देशामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे लोकमान्य टिळकांनी जे ठाम भूमिका मांडली त्या ठाम भूमिकेला सशस्त्र क्रांतीमध्ये परिवर्तित करणारे जर कोणी होते तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते, ज्यांनी इतक्या लोकांना प्रेरणा दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचा ज्या यातना भूमी आहे, खरं म्हणजे त्या माझी जन्मठेप आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस अक्षरशः अंगावर रोमांच उभे होतात की एका व्यक्तीमध्ये इतकं तेज असूच कसं शकतं. आणि ज्यावेळी त्या अंदमानच्या जेलमध्ये काय यातना असतील विचार करा. पण अशा या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये सगळ्यात जास्त ज्यांना त्रास देण्यात आला ते मात्र त्या ठिकाणी हिमालयासारखे उभे राहिले आणि त्या ठिकाणचा सामना करत इतरांना देखील आपल्या तेजानं जिवंत ठेवण्याचं काम हे त्या अंदमानच्या कालकोठरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं.